students, today we are going to study maths first. In this video, we are studied about chapter 7 statistics, practice set 7.5. First question, yield of soybean per acre in quintal in Mukund's field for 7 years was 10, 7, 5, 3, 9, 6, 9. फाइंड द मीन ऑफ ईल्ड पर एकर काय सांगितलेलं आहे पहा ईल्ड ऑफ सोयाबीन पर एकर इन क्विंटल इन मुकुंद्स फील्ड मुकुंदच्या फील्डमध्ये 7 वर्षामध्ये जे सोयाबीनचं उत्पन्न आलेलं आहे ते क्विंटलमध्ये दिलेलं आहे फाइंड द मीन ऑफ ईल्ड पर एकर तर त्याचा पर एकर मीन आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे सोल्युशन वी नो द फॉर्म्युला मीन इज इक्वल टू द सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स इन द डेटा अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स हियर टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आर 7 7 इयर्सचं सोयाबीनचं पर एकर क्विंटलमध्ये आपल्याला उत्पन्न त्यांनी दिलेलं आहे म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आर 7 अँड ऑब्झर्वेशन्स आर 10 प्लस 7 प्लस 5 प्लस 3 प्लस 9 प्लस 6 अँड प्लस 9 सम इज 49 अपॉन 7 49 अपॉन 7 मीन्स 7 7 49 मीन इज 7 देअरफॉर द मीन ऑफ ईल्ड पर एकर इज 7 क्विंटल्स म्हणजे मुकुंदच्या फॉर्ममधलं जे सोयाबीनचं उत्पन्न आहे त्याचा मीन काय आला 7 क्विंटल क्वेश्चन नंबर 2 फाइंड द मेडियन ऑफ द ऑब्झर्वेशन्स 59 75 68 70 74 75 अँड 80 आता या ठिकाणी ऑब्झर्वेशन्स किती दिलेले आहेत पा 1 2 3 4 5 6 7 ऑब्झर्वेशन्स दिलेले आहेत आणि त्यांचा मेडियन आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे गिवन डेटा इन असेंडिंग ऑर्डर आता आपण असेंडिंग ऑर्डरमध्ये डेटा लिहितो आहे सगळ्यात स्मॉल कोण आहे पा 59 त्यानंतर 68 परत 70 74 75 75 अँड 80 ही झाली असेंडिंग ऑर्डर म्हणजेच चढता क्रम नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स एन इज इक्वल टू 7 ही ऑब्झर्वेशन्स 7 आहेत आपण काउंट केलेली आहेत 7 इज ऑड देअरफॉर मेडियन इज द मिडल मोस्ट ऑब्झर्वेशन एन ऑड असल्यामुळे मीडियन काय येणार मिडल मोस्ट ऑब्झर्वेशन आता मिडल मोस्ट ऑब्झर्वेशन कोणतं येणार आहे 74 इकडे 3 आहेत इकडे 3 आहेत मिडलला 74 आहे हिअर फोर्थ नंबर इज ॲट द मिडल ऑफ पोझिशन विच इज 74 7 मिडल पोझिशनला फोर्थ नंबर येणार आणि तो 74 आहे देअरफोर द मीडियन ऑफ द गिवन डेटा इज 74 पहा लक्षात आले का दिलेला डेटा डिसेंडिंग किंवा असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहून घ्यायचा तो आपण असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिलेला आहे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स इवन आहेत की ऑड आहेत पाहायचं आता इथं ऑड आहेत त्यामुळं मिडल ऑब्झर्वेशन आपल्याला शोधता येतं मिडल ऑब्झर्वेशन किती येणार आहे फोर्थ येणार आहे आणि फोर्थ नंबरला जो नंबर आहे तो कोणता आहे 74 आहे देअरफॉर द मीडियन ऑफ द गिवन डेटा इज 74 क्वेश्चन नंबर 3 द मार्क आउट ऑफ 100 ऑब्टेन्ड बाय 7 स्टुडंट्स इन मॅथमॅटिक्स एक्झामिनेशन आर गिवन बिलो फाइंड द मोड फॉर दीज मार्क्स पहा 100 पैकी मिळालेले 7 विद्यार्थ्यांचे मार्क्स या ठिकाणी दिलेले आहेत ते काय आहेत 99 100 95 100 100 60 अँड 90 आता या ठिकाणी सोल्युशन गिवन डेटा इन असेंडिंग ऑर्डर आता असेंडिंग ऑर्डरमध्ये सगळ्यात कमी मार्क्स किती आहेत 60 त्यानंतर 90 95 99 100 100 100 हिअर द ऑब्झर्वेशन्स रिपीटेड मॅक्झिमम नंबर ऑफ टाईम इज 100 पहा या ठिकाणी बाकीचे ऑब्झर्वेशन सिंगल आहेत 100 हा 3 वेळा रिपीट झाला आहे म्हणजे मॅक्झिमम नंबर ऑफ टाईम्सला रिपीट झालेला नंबर कोणता आहे तर 100 आहे आणि जो जास्त वेळा रिपीट झालेला नंबर असतो तो त्या ऑब्झर्वेशनचा मोड असतो हे लक्षात ठेवायचं देअरफॉर द मोड ऑफ द गिवन डेटा इज 100 क्वेश्चन नंबर 4 द मंथली सॅलरीज इन रुपीज ऑफ 30 वर्कर्स इन अ फॅक्टरी आर गिवन बिलो तर
फॅक्टरीमधल्या 30 वर्कर्सची सॅलरी या ठिकाणी दिलेली आहे. फ्रॉम द अबाव डेटा फाइंड द मीन ऑफ मंथली सॅलरी. आणि या सॅलरीचा आपल्याला मीन काढायला सांगितलेला आहे. पहा, 30 वर्कर्सची सॅलरी दिली आणि त्याचा मीन काढायला सांगितलेला आहे. आता मीन काढायला आपण काय करतो, सम ऑफ ऑब्झर्वेशन्स अपॉन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. तो फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी सुद्धा वापरता येईल, पण 30 वर्कर्सची सॅलरी आहे त्यामुळे ते एक्झाम्पल खूप लेंदी होईल, प्रोसेस लेंदी होईल. त्यासाठी आपण ह्या दुसऱ्या पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. आता मंथली सॅलरी, कमीत कमी सॅलरी पहा 3000 आहे, त्याच्यापेक्षा कमी नाही. आणि जास्तीत जास्त आहे किती आहे पहा, जास्तीत जास्त 9000 आहे. म्हणजे कमीत कमी 3000, जास्तीत जास्त 9000. सगळे नंबर्स लिहून घेतले, 3000, 4000, 5000, 6000, 7000, 8000 अँड 9000. आता नंबर ऑफ वर्कर्स, 3000 सॅलरी मिळालेले वर्कर्स किती आहेत ते काउंट करूया आपण. बघा, हे तिन्ही आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आहेत, तेही त्यात लिहिलेले आहेत. असेच 4000 असलेले 1, 2, 3, 4, 5, 6 हामध्ये एक राहिला 7, तर हे 7 आहेत. असेच 5000, 6000, 7000, 8000 अँड 9000 पेमेंट असणारे वर्कर्स या ठिकाणी लिहायचे आहेत. 5000चे 5 आहेत, 6000 4, 7000 3, 8000 2 अँड 9000 1. याची टोटल केली तर ती 30 येते आणि आपले वर्कर्स 30 आहेत. एफ आय, नंबर ऑफ वर्कर्स मीन्स फ्रिक्वेन्सी एफ आय, अँड मंथली सॅलरी इज एक्स आय. एफ आय इंटू एक्स आय यांचं मल्टिप्लिकेशन केलं, 8 3 24, 7 4 28000, 5 5 25000, 6 4 21000, 7 3 21000, 8 2 16000, 9 1 9 9000 यांची ॲडिशन केली, ती येते किती, 1,47,000. आता मीनचा फॉर्म्युला काय पहा, मीन एक्स बार, याला एक्स बार असं म्हणतात. एक्सच्या डोक्यावरती रेषा दिलेली असते अशी आणि लाईन असते, त्याला एक्स बार असं म्हटलं जातं. मीन एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. तर समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय किती आहे, 1,47,000, आणि समेशन ऑफ एफ आय किती आहे, 30,000. हा 0 0 कॅन्सल होईल, 3 डिवाइड करा, 3 4 12 2 राहिले, 3 9 27 आणि 2 0 मीन्स रुपीज 4900. देअरफोर द मीन ऑफ मंथली सॅलरी इज रुपीज 4900. या 30 वर्कर्सच्या सॅलरीचा जर मीन काढला तर तो येतो 4900 रुपीज. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. इन अ बास्केट देर आर 10 टोमॅटोज, द वेट ऑफ ईच ऑफ दीज टोमॅटोज इन ग्रॅम्स इज ॲज फॉलोज. काय सांगितलं आहे पहा, बास्केटमध्ये 10 टोमॅटोज आहेत आणि त्या प्रत्येक टोमॅटोचं वेट या ठिकाणी दिलेलं आहे. फाइंड द मीडियन ऑफ द वेट ऑफ द टोमॅटोज, आणि त्याचा आपल्याला मीडियन कॅल्क्युलेट करायचा आहे. तर सोल्यूशन पहा, गिवन डेटा इन असेंडिंग ऑर्डर. तर सगळ्यात कमी वेट आहे 50, त्यानंतर 60, त्यानंतर 65, 70, पुन्हा या ठिकाणी 70 आहेत, परत 80, 85, 90 अँड 2 टाइम्स 95 या ठिकाणी असेंडिंग ऑर्डरने लिहिलेले आहेत. आता हे टोटल काउंट 10 आहेत ना, 10 टोमॅटोज आहेत बास्केटमध्ये, म्हणजे हे टोटल नंबर्स किती झाले, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स एन इज इक्वल टू 10, बट 10 इज अ इवन, हा इवन नंबर आहे त्यामुळे आपल्याला याचा मिडल नंबर असा मिळणार नाही. मीडियन इज द ॲव्हरेज ऑफ मिडल टू ऑब्झर्वेशन्स. यन जर ऑड असेल तर आपल्याला मिडल नंबर मिळतो, इथं यन इवन आहे त्यामुळे मिडलला आपल्याला 2 नंबर्स मिळणार. आता ते 2 नंबर्स कोणते येणार पहा, 5th आणि 6th, हे दोघे येतील. 5th आहे 70 आणि 6th आहे 80. हिअर 5th अँड 6th नंबर्स आर इन द मिडल पोझिशन, देअरफॉर मीडियन इज इक्वल टू ॲव्हरेज ऑफ दीज टू नंबर्स, 70 + 80/2. 70 + 80 150 150 upon 2 and 150 upon 2 is 75. देअरफोर द मीडियन ऑफ द वेट्स ऑफ टोमॅटोज इज 75 grams. पहा, लक्षात आले का, दिलेला डेटा डिसेंडिंग किंवा असेंडिंगने लिहायचा, आपण असेंडिंग लिहिलेला आहे. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स 10 आहेत आणि तो इव्हन आहे त्यामुळे मध्येच
एक आपल्याला सिंगल मिळणार नाही तर मिडलला दोन मिळतील आणि त्याचं ॲव्हरेज किंवा त्याचा मीन म्हणजे आपला या दिलेल्या डेटाचा मीडियन असतो, म्हणजे मीडियन किती आला 75 ग्रॅम्स. क्वेश्चन नंबर 6, ए हॉकी प्लेयर हॅज स्कोअर्ड फॉलोइंग नंबर्स ऑफ गोल्स इन 9 मॅचेस. हॉकी प्लेयरचे गोल्स दिलेले आहेत पा 5, 4, 0, 2, 2, 4, 4, 3, 3. फाईंड द मीन मीडियन अँड मोड ऑफ द डेटा. आता या दिलेल्या डेटाचा आपल्याला मीन मीडियन आणि मोड कॅल्क्युलेट करायचा आहे. तर प्रथम आपण मीन काढू. सोल्युशन गिवन डेटा 5, 4, 0, 2, 2, 4, 4, 3, 3. टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आर 9. 9 प्लेयर्स आहे, 9 मॅचेसचे गोल्स आहेत म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स 9. मीन इज इक्वल टू सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन इन द डेटा अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. सम इज 5 + 4 + 0 + 2 + 2 + 4 + 4 + 3 + 3 अँड टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आर 9. सम इज 27. 5 + 4 = 9 9 + 2 = 11 11 + 2 = 13 13 + 4 = 17 17 + 4 = 21 21 + 3 = 24 24 + 3 = 27 27 upon 9 and 27 upon 9 = 3 9 3 = 27. Therefore the median of the given data is 3. दिलेल्या डेटाचा मीडियन काय आलेला आहे? 3 आलेला आहे. क्वेश्चन नंबर आपल्याला मीन मीडियन आणि मोड कॅल्क्युलेट करायचं आहे. आता आपण मीन कॅल्क्युलेट केला तर मीडियन करू. गिवन डेटा इन असेंडिंग ऑर्डर 0, 2, 2, 3, 3, 4, 4, 4 अँड 5. ही झाली असेंडिंग ऑर्डर. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स इज 9 अँड 9 इज ऑड. आता 9 ऑड आहे म्हणजे आपल्याला मिडल नंबर मिळेल. मीडियन इज द मिडल मोस्ट ऑब्झर्वेशन. आता मिडल मोस्ट ऑब्झर्वेशन कोणतं येणार? तर 5th नंबरचं येईल आणि 5th नंबरला कोण आहे? 3 आहे. देअरफोर मीडियन ऑफ द गिवन डेटा इज 3. पहा लक्षात आले का, एन ऑड असल्यामुळे मिडलला आपल्याला एकच नंबर मिळाला आणि तोच काय आहे? आपल्या दिलेल्या डेटाचा मीडियन आहे. आपल्याला मोड पण कॅल्क्युलेट करायचा आहे. गिवन डेटा इन असेंडिंग ऑर्डर, तोच तीच असेंडिंग ऑर्डर खाली लिहिलेली आहे 0, 2, 2, 3, 3, 4, 4, 4 अँड 5. हिअर द ऑब्झर्वेशन रिपीटेड मॅक्झिमम नंबर ऑफ टाईम इज 4. जास्तीत जास्त वेळा रिपीट कोण झाला आहे? तर 4 झाला आहे, तो 3 टाईम्स आहे. देअरफोर द मोड ऑफ द गिवन डेटा इज 4. तर लक्षात आले का पहा, जो जास्तीत जास्त वेळा रिपीट झालेला असतो तो त्या ऑब्झर्वेशनचा मोड असतो, म्हणून मोड किती आहे? 4. नेक्स्ट क्वेश्चन, द कॅल्क्युलेटेड मीन ऑफ 50 ऑब्झर्वेशन्स वॉज 80. 50 ऑब्झर्वेशन्सचा मीन कॅल्क्युलेट केलेला आहे, तो किती आहे? 80. इट वॉज लॅटर डिस्कवर्ड दॅट ऑब्झर्वेशन्स 90 वॉज रेकॉर्डेड बाय मिस्टेक ॲज 91. मीन कॅल्क्युलेट केल्यानंतर काय समजलं? तर 19th नंबरचं जे ऑब्झर्वेशन 19th ऑब्झर्वेशन आहे ते बाय मिस्टेक काय लिहिलेलं आहे? 91 लिहिलेलं आहे. 19 लिहिण्याऐवजी 91 लिहिलेलं आहे. व्हॉट वॉज द करेक्ट मीन? पहा, 50 ऑब्झर्वेशन्सचा मीन आहे 80, बट इट वॉज लॅटर डिस्कवर्ड दॅट ऑब्झर्वेशन 19 वॉज रेकॉर्डेड बाय 91. म्हणजे जे ऑब्झर्वेशन 19 होतं ते चुकून 91 लिहिलेलं आहे. तर करेक्ट मीन काय? हिअर मीन इज 80 अँड नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आर 50. मीन इज इक्वल टू फॉर्म्युला काय? सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. देअरफोर सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन इज इक्वल टू मीन इन टू टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. मीन आपल्याला दिलेला आहे 80 आणि टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आहेत 50. म्हणजे सम ऑफ 50 ऑब्झर्वेशन किती झाला? 80 × 50, 8 × 5 = 40 मीन्स 4000. 80 × 50 करा, 4000 मिळतील तुम्हाला. वन ऑफ द ऑब्झर्वेशन वॉज 19, हावेवर बाय मिस्टेक इट वॉज रेकॉर्डेड ॲज 91. पहा, 19 हे ऑब्झर्वेशन 91 लिहिल्यामुळे आपली सम किती आलेली आहे? 4000 आलेली आहे. देअरफोर सम ऑफ ऑब्झर्वेशन्स आफ्टर करेक्शननंतर सम काय येईल? सम ऑफ 50 ऑब्झर्वेशन प्लस करेक्ट ऑब्झर्वेशन मायनस इनकरेक्ट ऑब्झर्वेशन. आता सम ऑफ करेक्ट ऑब्झर्वेशन किती आहे? सम ऑफ 50 ऑब्झर्वेशन किती आहे? 4000 प्लस करेक्ट ऑब्झर्वेशन काय आहे? 19 मायनस इनकरेक्ट ऑब्झर्वेशन काय आहे? 91. आता 4000 + 19 काय होणार? 4019 मायनस 91. 9 - 1 = 8, 11 - 9 = 2, 9 अँड हिअर 3, 3928.
Therefore, correct mean is equal to sum of observation after correction upon total number of observations. आता total number of observations सेमच असणार आहेत 50. सम काय आले 3928 अपॉन 50 हे डिवायडेशन केलं तर ॲन्सर काय मिळणार आहे 78.56 किंवा करून पहा 3928 अपॉन 50 म्हणजेच काय येणार 392.8/5 येईल. हा झिरो कॅन्सल केला आणि वरती पॉईंट दिला. पहा 392.8 डिवायडेड बाय 5 7 35 रिमेनिंग 4 5 8 40 रिमेनिंग 2 पॉईंट दिला आणि 8 घेतले. 5 5 25 28 - 25 3 परत 0 घेतला. 5 6 30 म्हणजे काय आला 78.56 या ठिकाणी लिहिलेलं आहे 78.56 द करेक्टेड मीन इज 78.56. नेक्स्ट क्वेश्चन. फॉलोइंग 10 ऑब्झर्वेशन्स आर अरेंज इन असेंडिंग ऑर्डर ॲज फॉलोज. पहा 10 ऑब्झर्वेशन्स आहेत 2 3 5 9 x+1 x+3 14 16 19 20. इफ द मेडियन ऑफ द डेटा इज 11 फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. ऑब्झर्वेशन्स 10 ऑब्झर्वेशन्स दिलेले आहेत आणि मेडियन दिलेला आहे आणि एक्सची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सोल्युशन गिवन डेटा इन असेंडिंग ऑर्डर 2 3 5 9 x+1 x+3 14 16 19 20. देअरफॉर नंबर इफ ऑब्झर्वेशन्स एन इज इक्वल टू 10 दॅट इज इवन. टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स 10 आहेत आणि 10 हा इवन आहे. देअरफॉर मीडियन इज द ॲव्हरेज मिडल टू ऑब्झर्वेशन्स. जेव्हा एन इवन असतो त्यावेळी मीडियन काय करतो आपण मिडल ऑब्झर्वेशन्सचा ॲव्हरेज काढतो आणि मिडल ऑब्झर्वेशन्स काय आहेत x+1 and x+3. मीडियन इज इक्वल टू x+1 + x+3/2 बट मीडियन इज गिवन मीडियन इज 11. देअरफॉर 11 इज इक्वल टू x+x 2x 3+1 4 2x+4/2 हा 2 इकडं डिवाइड आहे इकडे गेल्यावर मल्टीप्लाय होईल 11 2 22 22 = 2x+4. आता हा 4 प्लस आहे इकडे आल्यावर मायनस होईल 22 - 4 = 2x 22 - 4 = 18 18 = 2x मीन्स x इज इक्वल टू 18/2 2 9 18 मीन्स व्हॅल्यू ऑफ x इज 9. क्वेश्चन नंबर 9. द मीन ऑफ 35 ऑब्झर्वेशन्स इज 20 आउट ऑफ विच मीन ऑफ फर्स्ट 18 ऑब्झर्वेशन इज 15 अँड मीन ऑफ लास्ट 18 ऑब्झर्वेशन इज 25 फाइंड द 18th ऑब्झर्वेशन. पहा 35 ऑब्झर्वेशनचा मीन आहे 20 त्यापैकी पहिल्या 18 ऑब्झर्वेशनचा मीन आहे 15 आणि लास्ट 18 ऑब्झर्वेशनचा मीन आहे 25 तर 18th ऑब्झर्वेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सोल्युशन पहा मीन इज इक्वल टू सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. देअरफॉर सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन इज इक्वल टू काय येणार मीन मल्टीप्लाय बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. हे डिनॉमिनेटरमध्ये आहे ते तिकडे पाठवलं न्यूमरेटरमध्ये जाईल. देअरफॉर द मीन ऑफ 35 ऑब्झर्वेशन इज 20 दिलेलं आहे त्यांनी 35 ऑब्झर्वेशनचा मीन 20 आहे. देअरफॉर सम ऑफ 35 ऑब्झर्वेशन इज इक्वल टू 20 × 35 अँड 20 × 35 इज 700 इज द फर्स्ट इक्वेशन. द मीन ऑफ द 18 ऑब्झर्वेशन इज 15 देअरफॉर सम ऑफ फर्स्ट 18 ऑब्झर्वेशन इज इक्वल टू 15 × 18 अँड 15 × 18 इज 270. द मीन ऑफ लास्ट 18 ऑब्झर्वेशन इज 25 देअरफॉर सम ऑफ लास्ट 18 ऑब्झर्वेशन इज इक्वल टू 25 × 18 अँड 25 × 18 इज 450. देअरफॉर 18th ऑब्झर्वेशन इज इक्वल टू सम ऑफ 18 ऑब्झर्वेशन्स प्लस सम ऑफ फर्स्ट 18 ऑब्झर्वेशन्स प्लस सम ऑफ लास्ट 18 ऑब्झर्वेशन्स मायनस सम ऑफ 35 ऑब्झर्वेशन्स. पहा तुमच्या लक्षात आले का
फर्स्ट 18 मध्ये पण 18th ऑब्झर्वेशन आहे, लास्ट 18 मध्ये पण 18th ऑब्झर्वेशन आहे, म्हणजे ते 2 वेळा रिपीट झालेलं आहे. त्याच्या सममधून सम ऑफ 35 ऑब्झर्वेशन जर आपण मायनस केलं तर काय होईल, 270 प्लस 450 मायनस 700, 270 प्लस 450 इज 720 मायनस 700, अँड 720 मायनस 700 इज 20, सबट्रॅक्शन इज 20, देअरफोर 18th ऑब्झर्वेशन इज 20. 10th क्वेश्चन, द मीन ऑफ 5 ऑब्झर्वेशन इज 50. वन ऑफ द ऑब्झर्वेशन वॉज रिमूव्ह फ्रॉम द डेटा, हेन्स द मीन बिकेम 45. फाइंड द ऑब्झर्वेशन विच वॉज रिमूव्ह. पहा, 5 ऑब्झर्वेशनचा मीन आहे 50, एक ऑब्झर्वेशन रिमूव्ह केल्यामुळे मीन 45 झाला. तर फाइंड द ऑब्झर्वेशन विच वॉज रिमूव्ह, रिमूव्ह केलेलं ऑब्झर्वेशन आपल्याला शोधायचं आहे. सोल्युशन, मीन इज इक्वल टू सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. देअरफोर द सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन इज इक्वल टू मीन मल्टीप्लाय बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. द मीन ऑफ 5 ऑब्झर्वेशन इज 50 इज गिवन. 5 ऑब्झर्वेशनचा मीन 50 आहे. देअरफोर सम ऑफ 5 ऑब्झर्वेशन इज इक्वल टू 50 मल्टीप्लाय बाय 5, अँड 50 मल्टीप्लाय बाय 5 इज 250. वन ऑब्झर्वेशन वॉज रिमूव्ह अँड मीन ऑफ रिमेनिंग डेटा इज 45. देअरफोर टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आफ्टर रिमूविंग वन ऑब्झर्वेशन इज 5 - 1 इज इक्वल टू 4. नाऊ मीन ऑफ 4 ऑब्झर्वेशन इज 45. देअरफोर सम ऑफ 4 ऑब्झर्वेशन इज इक्वल टू 45 × 4, अँड 45 × 4 इज 180. पहा, लक्षात आले का, 50 ऑब्झर्वेशनची सम किती आली, 50 × 5 = 250. एक ऑब्झर्वेशन रिमूव्ह केल्यामुळे 4 ऑब्झर्वेशन झाली आणि त्याचा मीन आहे 45, म्हणून 4 ऑब्झर्वेशनची सम आली 45 × 4 इज इक्वल टू 180. ऑब्झर्वेशन विच वॉज रिमूव्ह इज इक्वल टू सम ऑफ 5 ऑब्झर्वेशन मायनस सम ऑफ 4 ऑब्झर्वेशन, आणि 5 ऑब्झर्वेशनचा सम आहे 250, 4 ऑब्झर्वेशनचा सम आहे 180. 250 - 180 अँड 250 - 180 इज इक्वल टू 70. देअरफोर द ऑब्झर्वेशन विच वॉज रिमूव्ह इज 70. रिमूव्ह केलेलं ऑब्झर्वेशन कोणतं आहे, तर 70. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11, देर आर 40 स्टुडंट्स इन अ क्लास, आउट ऑफ देम 15 आर बॉईज, द मीन ऑफ मार्क्स ऑब्टेन बाय बॉईज इज 33 अँड दॅट ऑफ गर्ल इज 35. फाइंड आउट द मीन ऑफ ऑल स्टुडंट्स इन द क्लास. काय सांगितलेलं आहे पहा, देर आर 40 स्टुडंट्स इन अ क्लास, क्लासमध्ये 40 स्टुडंट आहेत, आउट ऑफ देन 15 आर बॉईज, 40 पैकी 15 काय आहेत, 15 बॉईज आहेत, म्हणजे 25 काय आहेत, गर्ल्स आहेत. द मीन ऑफ मार्क्स ऑप्टेन बाय बॉईज इज 33, बॉईजच्या मार्क्सचा मीन आहे 33 आणि गर्ल्सच्या मार्क्सचा मीन आहे 35. आणि काय विचारले, फाइंड आउट द मीन ऑफ ऑल स्टुडंट्स इन द क्लास, म्हणजे टोटल 40 स्टुडंट्सचा मीन आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सोल्युशन, टोटल नंबर ऑफ स्टुडंट इज इक्वल टू 40, नंबर ऑफ बॉईज आर 15, देअरफोर नंबर ऑफ गर्ल्स इज इक्वल टू 40 - 15 इज इक्वल टू 25. बॉईज जर 15 असतील तर गर्ल्स किती असतील, 25. द मीन ऑफ मार्क्स ऑप्टेन बाय 15 बॉईज इज 33, 15 बॉईजचा मीन किती आहे, 33 आहे. हिअर सम ऑफ द मार्क्स ऑप्टेन बाय बॉईज इज इक्वल टू 33 × 15 अँड मल्टिप्लिकेशन ऑफ 33 × 15 इज 495. करून पहा, 15 × 45 असे राहिले 4, 15 × 45 + 4 = 49, म्हणजेच 495. पुढे, द मीन ऑफ मार्क्स ऑप्टेन बाय 25 गर्ल इज 35, देअरफोर सम ऑफ मार्क्स ऑप्टेन बाय गर्ल्स इज इक्वल टू 35 × 25 अँड इट्स मल्टिप्लिकेशन बिकम्स 875. 35 जर 25 मल्टिप्लाय केलं तर मल्टिप्लिकेशन येतं 875. सम ऑफ द मार्क्स ऑप्टेन बाय बॉईज अँड गर्ल्स इज इक्वल टू, बॉईजचे किती होते, 495 आणि गर्ल्सचे आहेत 875, यांची सम किती झाली, 1370. आता आपल्याला काय विचारलं आहे, तर टोटल 40 स्टुडंट्सचा मीन विचारला आहे. देअरफोर मीन ऑफ ऑल स्टुडंट्स इज इक्वल टू सम ऑफ मार्क्स ऑफ ऑल स्टुडंट्स अपॉन टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. आता ऑल स्टुडंट्सचं सम आहे 1370
आणि टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत 40, म्हणजे 1370 जर 40 डिवाइड केलं हा 0 कॅन्सल होईल, 137 डिवाइडेड बाय 4, 4 3 12, रिमेनिंग 1 7 घेतले पुढं, 4 4 16, 17 16 गेले, 1 राहिला, पॉईंट दिला आणि 0 घेतला, 4 2 8, रिमेनिंग 2, परत 0 घेतला, 4 5 20, मीन्स 34.25 मीन काय आला, द मीन ऑफ ऑल स्टुडंट्स इन द क्लास इज 34.25. क्वेश्चन नंबर 12, द वेट्स ऑफ 10 स्टुडंट्स इन किलोग्रॅम आर गिवन बिलो. तर 10 विद्यार्थ्यांचं वेट या ठिकाणी दिलेलं आहे, फाइंड द मोड ऑफ द डेटा. आता वेट दिले आहे आणि मोड कॅल्क्युलेट करायचं आहे. राईट द गिवन डेटा इन असेंडिंग ऑर्डर. जर डेटा असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिला तर तो काय येतो पहा, 35 35 37 37 37 40 42 42 43. आता या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर 37 हा 4 टाईम्स रिपीट झाला आहे. देअरफोर द ऑब्झर्वेशन रिपीटेड मॅक्झिमम नंबर ऑफ टाईम्स इज 37. 35 पण रिपीट आहे, 42 पण रिपीट आहे, पण ते 2 टाईम्स रिपीट आहे, 37 4 टाईम्स रिपीट आहे, म्हणजे मॅक्झिमम नंबर रिपीट कोण आहे, 37. देअरफोर मोड ऑफ द गिवन डेटा इज 37 किलोग्रॅम. क्वेश्चन नंबर 13, इन द फॉलोइंग टेबल द इन्फॉर्मेशन इज गिवन अबाउट द नंबर ऑफ फॅमिलीज अँड द सिबलिंग्स इन द फॅमिलीज लेस दॅन 14 इयर्स ऑफ एज. फाइंड द मोड ऑफ द डेटा. द नंबर ऑफ सिबलिंग्स आहेत 1 2 3 4 आणि फॅमिलीज आहेत 15 25 5 5 आणि आपल्याला मोड कॅल्क्युलेट करायचा आहे. हिअर द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज 25. फॅमिलीची मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी 25 आहे आणि नंबर ऑफ सिबलिंग्स त्या फ्रिक्वेन्सीची किती आहेत, 2 आहेत. हिअर द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज 25. सिन्स द मोड इज इक्वल टू ऑब्झर्वेशन्स हॅविंग मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी, देअरफोर द मोड ऑफ द गिवन डेटा इज 2. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी 25 असणारे सिबलिंग्स आहेत 2, देअरफोर मोड ऑफ द गिवन डेटा इज 2. लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 14, फाइंड द मोड ऑफ द फॉलोइंग डेटा. या ठिकाणी मार्क्स दिलेले आहेत आणि ते असेंडिंग ऑर्डरमध्येच आहेत. नंबर ऑफ स्टुडंट दिलेत 9 7 9 4 4 2. सोल्युशन, हिअर द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज 9. सिन्स मोड इज इक्वल टू ऑब्झर्वेशन्स हॅविंग मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी. आता मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी 9 असलेले 2 टाईम्स आहेत, बट दिस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ 2 ऑब्झर्वेशन्स. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी 9 आहे पण ती 2 ऑब्झर्वेशनची 9 आहे, त्यामुळे मोडसुद्धा 2 टाईम्स येईल. देअरफोर मोड इज इक्वल टू एदर 35 ऑर 37. मीन्स मोड इज 35 अँड 37. डू लाईक अँड शेअर दिस व्हिडिओ. थँक्यू.